वैजापूर तालुक्यात हगणदारी मुक्तीची मोहीम जोरात राबवण्यात येत असून अंगणवाडी ताई आणि पर्यवेक्षिका गावकऱ्यांमध्ये प्रबोधन करत असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम यांनी दिली आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैजापूर तालुक्यातील सर्वच गावं हगणदारी मुक्त व्हावीत यासाठी सर्व स्तरातून मोहीम राबवली जाते. गावातील नागरिकांनी उघड्यावर बसू नयेत, त्यांनी शौचालय बांधावेत यासाठी शाळेतील विद्यार्थी प्रभात फेऱ्या काढत आहेत. वैजापूर तालुक्यात 20,398 वैयक्तिक शौचालय बांधण्यात आली आहेत. या तालुक्यात 135 ग्रामपंचायती आहेत, त्यापैकी 33 ग्रामपंचायती हगणदारी मुक्त झाल्यात. उर्वरित ग्रामपंचायती हगणदारी मुक्त व्हाव्यात यासाठी अंगणवाडी ताई आणि पर्यवेक्षिका गावकऱ्यांच्या सभा घेऊन त्यांना शौचालय बांधण्यास प्रवृत्त करत असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम यांनी दिली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर हा सर्वात मोठा तालुका म्हणून मानला जातो. या तालुक्यामध्ये इतर तालुक्याच्या मानाने हगणदारी मुक्तीसाठी 20,398 टॉयलेट कन्स्ट्रक्शन्स हे आपलं उद्दिष्ट मेच्या सुरुवातीला होतं. हे करण्यासाठी आपण शाळेतली मुलं, अंगणवाड्यातली मुलं, पर्यवेक्षिका, पुन्हा वेगवेगळ्या विभागाचे विस्तार अधिकारी, कृषी विभाग, पंचायत विभाग, शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी, बांधकाम सिंचन विभागाचे अभियंता, या सर्वांना आपण झोनल ऑफिसर म्हणून नेमलं. 135 ग्रामपंचायतीपैकी 33 ग्रामपंचायती ऑलरेडी आपल्या ODF म्हणजे हगणदारी मुक्त झालेल्या आहेत. 102 ग्रामपंचायतीपैकी जवळजवळ आता जून एंडच्या पर्यंत 25 ते 30 ग्रामपंचायती पुन्हा ODF झालेल्या आहेत. उरलेले टार्गेट आपल्याला 15 ऑगस्टपर्यंत हे पूर्ण करायचं आहे. त्याबाबतचं गावस्तरावर पंच, सरपंच, ग्रामसेवक, लोकप्रतिनिधी, गावातली लोक, महिला यांच्या वेगवेगळ्या स्तरावर बैठका घेऊन त्याचं नियोजन बांधणी केलेली आहे. सध्या हे